पनवेल तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांनी सोमवारी पावसाचा फटका बसलेल्या गावांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या 2 दिवसांपासून पनवेल तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचा फटका अनेक गावांना या मुसळधार पावसाचा फटका बसला तर सखल भागात पाणी शिरले होते. अनेक इमारतींच्या आवारात देखील पाणी साचल्याने पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांनी कोपरोली आणि चिपळे भोकरपाडा या ठिकाणची नुकसान झालेल्या जागांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, चंद्रकांत राणे, मिलिंद राणे, युवा नेते विश्वजित पाटील, भास्कर फुलोरे, हनुमंत फुलोरे, दत्ता फुलोरे, राजेश फुलोरे, मनीष फुलोरे, जीवन फुलोरे, रोशन पाटील, दत्ता मुळे, अनुराग पांडे उपस्थित होते. काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळं आणि परिसरातून जो पाणी येत होता तो पाण्याची पातळी वाढल्यामुळे भोकरपाडा येथील बाळशेठ नगरीच्या चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने येथील घरामध्ये 4-4, 5-5 फूट पाणी होतं. त्यामुळे येथील नागरिकांचे घरातील आर्थिक नुकसान झालेलं आहे. काल पाण्याचा प्रवाह हा खूप जास्त असल्यामुळे याच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि परंतु पाणी जसं कमी झालं तसं पाण्याचा निचरा होत गेला. परंतु यांचं जे आर्थिक नुकसान झाले त्या आर्थिक नुकसान शासन दरबारी तलाठ्यांकडून आपण पाहणी केलेली आहे. लवकरच आपण यांच्या पंचनामे करून त्यांना त्यांची आर्थिक मोबदला सरकार शासनामार्फत देण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू.